मग आपण बघत आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2 यामध्ये असलेलं पहिलं प्रकरण आहे सिमिलरिटी समरूपता। यामध्ये आपण सराव संच 1.1 चा अभ्यास केलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की 1.2 चा अभ्यास करण्यापूर्वी 1.2 सराव संच आहे 1.2 हे तुम्हाला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय यावर आधारित आहे, बेसिक थेरम। याच्यामध्ये काय करायचं असतं तुम्हाला की एक प्रमेय दिलं असतं, तर हे तुमच्या इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 म्हटलं किंवा भूमिती म्हटलं पहिलंच प्रमेय, त्यामुळे प्रमेय म्हणजे काय आणि त्या लिहिण्याच्या असलेल्या छोट्या छोट्या पद्धती किंवा पायऱ्या आपण त्या अगोदर समजून घेऊ। समजलं? आता प्रमेय म्हणजे काय असते, कुठल्या प्रकारचा एखादा नियम, जसं की कोणतीही वस्तू आपण जर आकाशाच्या दिशेने फेकली तर ते थोड्या वेळानंतर काय होते, पृथ्वीकडे येते। कशामुळं? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, ग्रॅव्हिटेशनमुळे। बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय आहे की एक नियम आहे की कोणतीही वस्तू पृथ्वी काय करते, स्वतःकडे आकर्षित करते। नियम झाला की नाही? जसं त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180° असते, नियम आहे। कुठल्याही कशाही प्रकारचा तुम्ही त्रिकोण काढा, त्याच्यामध्ये तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती येणार, हे एक ठराविक असे नियम आहेत। ते प्रूव्ह करणं किंवा ते सिद्ध करणं हे म्हणजे काय असतात, प्रमेय असतात। त्याचा उपयोग करणं हे सुद्धा काय, एक प्रमेय। आता प्रमेय लिहिण्याच्या काय पद्धती असतात, जसं की तुम्हाला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय जे दिलेलं आहे, तर ते प्रमेय काय अगोदर समजून घ्या की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर उरलेल्या दोन बाजू, आता एका बाजूला समांतर म्हणल्यानंतर उरल्या किती बाजू त्रिकोणाच्या, किती बाजू असतात त्रिकोणाला, तीन असतात ना। मग एका बाजूला समांतर उरलेल्या दोन बाजूला जर तीच रेषा, कोणती रेषा, समांतर असणारी रेषा जर दोन भिन्न बिंदूमध्ये, भिन्न बिंदू का म्हटलं, कारण त्रिकोणाचे तिन्ही बिंदू सोडून वेगळे बिंदू जर त्या दोन बिंदूमधून छेदून जात असेल तर त्याच बाजूला, कोणत्या, ज्या दोन बाजूमधून ती रेषा गेली त्याच बाजूला एकाच प्रमाणामध्ये विभागत असते। हे झालं प्रमेय। आपण प्रमेयावरून समजून घ्यायचं आपल्याला की प्रमेय कसं लिहायचं, आकृती कशी काढायची, पक्ष कसं लिहायचं, साध्य कसं लिहायचं आणि सिद्ध कसं करायचं, सिद्ध करण्यासाठी कशाचा उपयोग करायचा, कळलं? हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ, ज्यामुळे तुम्हाला येणारा प्रत्येक प्रमेय जे आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवता येईल किंवा लिहिता येईल। आता हे प्रमेय झालं म्हणजे काय झालं, एक विशिष्ट प्रकारचा नियम झाला। बरोबर? मग दिलेला प्रमेय अगोदर जर आणि तर मध्ये त्याचं काय करायचं, दोन भाग तयार करायचे। आपण अगोदर काय करूयात, पहिली स्टेप काय, प्रमेय जशाच तसं लिहून घ्यायचं। प्रमेय लिहिल्याशिवाय तुम्हाला सॉल्व करता येणार नाही, ते सोडवता येणार नाही, सिद्ध करता येणार। बरोबर? प्रमेयावरून आपण अगोदर काय करायची, आकृती काढायची। आता प्रमेयावरून आकृती काढत असताना त्याच्यामध्येच माहिती दिलेली असते आणि त्याच माहितीच्या आधारे काय करायची, आपल्याला आकृती काढायची। पहिलं काय दिलं आपल्याला, त्रिकोणाच्या, म्हणजे त्रिकोण आहे, मग तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्रिकोण काढा। जसं आपण या ठिकाणी आता आपण शक्यतो पुस्तकात दिलेलंच त्याच पद्धतीने काढूयात। समजा एक त्रिकोण दिलेला आहे, या ठिकाणी मी एक त्रिकोण काढून घेतो। आपल्याला हा एक त्रिकोण दिला आहे, मी विषमभुज त्रिकोण काढतो, म्हणजे आपल्याला सोडवत असताना काय होईल, तुम्हाला असं वाटेल की सरने असाच काढला होता, मग वेगळा त्रिकोण आल्यानंतर कसं काढायचं। बरोबर? आता याला आपण नाव देऊया, काय दिलं पुस्तकातच नाव देऊ आपण, काय आहे, ए बी सी। बरोबर? ए बी सी हा एक त्रिकोण आहे। पुढे काय सांगितलं, एका बाजूला समांतर असणारी रेषा, मग कोणत्या बाजूला, तुम्ही बी सीला समांतर काढू शकता, ए सीला समांतर काढू शकता किंवा ए बीला सुद्धा समांतर काढू शकता, कोणत्याही बाजूला काढा, काही फरक पडणार नाही, ठीक आहे। पण आपण पुस्तकातील फॉलो करणार आहोत, त्यामध्ये त्यामुळे काय करू, आपण बी सीला समांतर असणारी रेषा काढू। बघा, मी इथं या ठिकाणी बी सीला जर समांतर असणारी रेषा काढी, ती थोडी खालीवर काढी तुम्ही तरी चालेल, फक्त एच्या बाहेर जाऊ देऊ नका, कळलं? आता इथे बघा, ए बीला आणि ए सीला इतर दोन बिंदू बिंदूमध्ये छेदते की नाही, ती काय नाव द्यायचं त्या बिंदूला, आपण पी क्यू नाव देऊया, कारण ते पुस्तकात जे दिलेलं तेच देऊ आपण। ही रेषा समजा एल आहे, ठीक आहे। बघा, आता प्रश्नात दिलेल्या प्रमाणे किंवा प्रमेयामध्ये दिलेल्या प्रमाणे आपण माहिती जी लिहिलेली, जी आकृती काढली ती मिळते की नाही। बघा काय सांगितलं प्रमेयामध्ये, की त्रिकोणाच्या त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन उरलेल्या दोन बाजूला भिन्न बिंदूमधून छेदते। बरोबर? झाली की नाही आकृती प्रमेयावरून तयार? मग आपण याचं काय करत असतो, प्रमेयाचं जर आणि तरमध्ये रूपांतर करूया। जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूला भिन्न बिंदू छेदत असेल तर, मग हा तरपर्यंत जो भाग आहे तो आपण कुठे लिहायचा, पक्षमध्ये लिहायचा। समजलं? कुठे लिहायचा, तो पक्षमध्ये लिहायचा। आता कसं लिहायचं, काय सांगितलं, त्रिकोणाच्या, मग त्रिकोण कोणता आहे तर लिहूया आपण, त्रिकोण ए बी सी मध्ये पी क्यू समांतर बी सी, बस एवढंच लिहिलं तरी तुम्ही तरपर्यंतचा भाग सगळा संपला। समांतर असून तुम्ही ते लिहू शकता, पी आणि क्यू मध्ये छेदते, असून असून रेषा एल, काय नाव दिलं आपण तिला, रेषा एल, ए बीला
बिंदू पी मध्ये, पी मध्ये आणि ए सी ला क्यू बिंदूतून छेदते, बिंदूत छेदते म्हणजे आपलं जर पासून ते तर पर्यंतच दिलेला भाग पूर्ण मितीद त्या ठिकाणी लिहिलेला आहे, कळलं? आता तर पासून उरलेला भाग आपण काय करूयात, साध्यमध्ये लिहूयात, समजलं? काय करायचं आपण साध्यमध्ये लिहूयात. काय सांगितलं साध्यमध्ये? तर ती रेषा कोणती, ही एल रेषा, त्या बाजूला म्हणजे कोणत्या, ह्या दोन बाजूला एकाच प्रमाणात विभागते. एकच प्रमाण म्हणजे काय, ए पीचं आणि पी बीचं जे प्रमाण आहे, ए पी छेद पी बी, तेच प्रमाण कोणाचं असायला पाहिजे, ए क्यू आणि क्यू सीचं. इथपर्यंत समजलं? प्रमेयाच्या जर आणि तरमध्ये रूपांतर करायचं, जरपासून ते तरपर्यंतचा भाग पक्षमध्ये लिहायचा आणि तरच्या नंतरचा भाग साध्यमध्ये लिहायचा, संपलं इथपर्यंत. प्रमेयावरून अगोदर आकृती काढायची. ह्या तीन स्टेप इतक्या लक्षात ठेवा. तुम्हाला साध्य करत असताना तुमची चूक झाली तरी हरकत नाही, परंतु इथपर्यंत तुम्ही प्रश्नातलीच माहिती मात्र लिहू शकता. कोणताही प्रमेय आलं तरी एवढं तुम्हाला लिहिता यायलाच पाहिजे, कळालं? ठीक. साध्य लिहिल्याच्या नंतर आवश्यक असेल तरच तुम्हाला काय लिहावं लागत असतं, कंट्रक्शन म्हणजे रचना, बरोबर? जर गरज असेल तरच रचना काढायची, नाही तर रचना लिहिण्याची आवश्यकता नसते. आता रचना काय करायची आपल्याला, या ठिकाणी पी सी आणि बी क्यू हे जे बिंदू आहेत ते आपण जोडून घेऊ, समजलं? हे दोन बिंदू आपण काय करायचे, जोडून घ्यायचे आणि ते लिहायचं तसं. आणि रचना नेहमी तुटक रेषेने दाखवत असतात, हे एक लक्षात ठेवा. बघा, या ठिकाणी आपण काय केलं, आता काय इथे लिहावं लागेल ना आपल्याला, रचना काय केली आपण, पी सी आणि बी क्यू जोडू किंवा काढू पण लिहू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सिद्धता. आता सिद्धता कशी द्यायची, किंवा सिद्धता म्हणजे काय असतं, की आपण सिद्ध करणार आता. मग सिद्ध करत असताना त्यासाठी आपण याच्या अगोदर कोणते नियम शिकलो हे माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण सराव संच 1.1 शिकत असताना आपण काही नियमाचा अभ्यास केला होता, कोणता, की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्याच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं, बरोबर? दुसरा नियम पाहिला होता आपण, ज्याचा पाया समान आहे त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं, ज्याची उंची समान आहे त्याच्या पायाच्या गुणोत्तर एवढं असतं, ज्याच्या पाया आणि उंची दोन्ही समान आहे त्याचं गुणोत्तर समान असतं. या नियमाचा उपयोग आपल्याला इथं करायचा आहे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप भूमितीचा अभ्यास करत असताना बेसिक माहीत असलं पाहिजे, तर पुढचं कळत असतं, ठीक आहे? आता आपण या ठिकाणी दोन त्रिकोण लक्षात घेऊ, त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी. आता या दोन त्रिकोणाचा जर विचार केला आपण, तर हे दोन्ही त्रिकोण मिळून ए क्यू बी हा एक त्रिकोण तयार होतो. आणि याची जर आपण उंची काढी, समजा बी सी आपण पाया मांडलं, तर इथून काय करणार आपण, सरळ अशी उंची काढणार, आणि ही उंची तिन्ही त्रिकोणाची असणार, म्हणजे समान उंचीचे त्रिकोण झाले की नाही मग आपण, बरोबर? इथं लिहूया आपण त्रिकोण ए पी क्यू आणि दुसरा त्रिकोण कोणता घ्यायचा आपल्याला, पी क्यू बी मध्ये. आता या दोन त्रिकोणामध्ये जर बघितलं आपण, मध्ये हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, त्रिकोण आहेत. जर समान उंचीचे त्रिकोण असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिव्हायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी किती असेल, फक्त त्याचा पाया घ्यायचा. मग पाया कोणता येईल, ए पी आणि, करेक्ट, ए पी आणि पी बी. याला आपण एक नंबर देवानीचं, कारण काय लिहायचं, काय क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असते. प्रमाणात असते, ठीक आहे? तसेच जसा आपण हा त्रिकोण घेतला पी क्यू बी, तसंच आपण पी क्यू सी घेऊया. तसेच एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता घ्यायचा, पी क्यू सी. पी क्यू सी हे सुद्धा काय येतं, समान उंचीचे त्रिकोण आहेत, म्हणून त्याचा पाया ए क्यू आणि क्यू सी घ्यायचं.
समजले ना? याला दोन नंबर देऊया आपण. इथं सुद्धा आपण ॲज इट म्हणजे जसेच तसं तेच लिहा. कळलं? आता लक्षात घ्या, हा जो त्रिकोण आहे ए पी क्यू आपण दोन्ही ठिकाणी घेतला आहे. घेतला की नाही? आता खालच्या दोघाचा काय संबंध येतो का बघू आपण. कोणता? पी क्यू बी आणि पी क्यू सी. याच्यामध्ये पी क्यू पाया समान आहे की नाही? करेक्ट. दुसरी गोष्ट, पी क्यू रेषा बी सीला समांतर मांडल्यानंतर त्याची उंची कशी असेल दोघाची? समान असेल. म्हणजे समान पाया आणि समान उंचीचे त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं असतं? समान असतं. बरोबर. इथं लिहूया आपण. आता त्रिकोण कोणता घ्यायचा आपला? खालचा पी क्यू बी आणि त्रिकोण पी क्यू सी हे समान पाया कोणता? पी क्यू असलेले त्रिकोण आहे. तसेच पुढे, तसेच पी क्यू ही समांतर आहे कोणाला? बी सीला. कशावरून? पक्षामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला माहीत नव्हतं ते. कुठं सांगितलेलं आहे? प्रश्नातच सांगितलेलं आहे, म्हणजे प्रमेयमध्येच सांगितलेलं आहे. जर या दोन रेषा समांतर असतील आहे म्हणून उंचीसुद्धा कशी असेल? समान आहे. मग समान पाया आणि उंची असलेल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं असतं? समान असतं. म्हणून मी इथं लिहित होतो त्या, म्हणून एरिया ऑफ अ ट्रायंगल कोणत्या वेळेला आपण पी क्यू बी बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. आता लक्षात घ्या, हे दोन्ही त्रिकोण म्हणजे कोणते? खालचे पण समान आहेत आणि वरचा एकच दिलेला दोन्ही ठिकाणी. मग हे दोन्ही समान असायला पाहिजे की नाही? ही बाजू ही बाजू. बरोबर. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू ए पी क्यू ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल त्याच्या खालचा कोणता आहे? पी क्यू सी बरोबर किती असायला पाहिजे? ट्रायंगल ए पी क्यूचे क्षेत्रफळ छेदामध्ये त्रिकोण पी क्यू सीचे क्षेत्रफळ. पी क्यू इथं बी घ्यायचं आपल्याला. आता दोघाचं क्षेत्रफळ समान आहे म्हटल्याच्यानंतर जर आपण डावी बाजू लिहिली तर उजवी बाजू समान लिहायला काय हरकत आहे का? नाही. म्हणजेच ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी हे सिद्ध होईल. कळलं? हे थोडं वेगळं आहे हां, शेवटी आहे. कळलं का? चल फक्त लक्षात काय ठेवायचं की जर एक त्रिकोण असेल त्याच्यामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा असेल तर त्याच्या ह्या दोन बाजूचं प्रमाण जे आहे ते कसं असतं? एकच असतं. त्याचा उपयोग आता आपल्याला सराव संच 2.1 1.2 मध्ये करायचा आहे पहिल्या प्रश्नात.